काय झालं गणू दादा? ते काय नाही, आम्ही असंच गंमत करत होतो. आहे ना रे, गमतीत कोणी चप्पल उगारत नाही. काय झालंय गणू दादा? ते आतापर्यंत 1700 रुपयाचा रिचार्ज करून दिला मी ह्यांना. पैसे देतात देतात बोलत आणि अजून एक 5 पैसा दिला नाही. आणि आता 200 रुपयाचा रिचार्ज करायला सांगितलं. मी नाही म्हणालं तर मारायला लागलं. हे गणे, जाताना रघुदादांच्या नंबरवर रिचार्ज करा. ठीक आहे, या. अरे कशा पाय दिलेस त्याला पैसे? मी काय बीकडून रिचार्ज मारून घेतला असतंच की त्याच्याकडून. हो का? ते घरी गेल्यावर मला ते पैसे मागून घे बरं का? नको, टेन्शन नको घेऊ, मी आज देत तुला पैसे. रघुदादा, माझे पैसे राहू दे. गणूदादांचे पैसे का नाही दिले अजून? ते काय सूर्या, 1700 रुपये लय लहान रक्कम आहे ती, लक्षात बी राहत नाही माझे. एवढ्या छोट्या छोट्या खर्चांसाठी तुझ्याकडे पैसे नसतात? कसं कसं आहे सूर्या, नेहमी हाताला काम नसतं ना, त्याच्यामुळे आमचा खिसा बी नेहमी खालीच. मग का मिळत नाही काम? सूर्या, काम करण्यात मी तुझ्यापेक्षा बी जास्त वस्ताद आहे. हां, पण त्याचं काय, तुझ्यावर जितका विश्वास ठेवला जातो ना, तितका विश्वास लोक माझ्यावर ठेवत नाही. थोडक्यात, तुला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. आहोत निशांस तुम्ही या की? सकाळी 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 तर आता चुकलंय वय काय माझं? नाही, तुम्हाला ओरडायने आले, कौतुक करायला आले. कौतुक माझं हे आम्ही कसे पाहिजे आता? संयम ठेवून दादासाहेबांची माफी मागितल्याबद्दल. एका माफीनं समद प्रकरण मिटवलं तुम्ही. तुमच्या अशा हुशारीच्या वागण्याचं मला कौतुक वाटतंय. म्हणजे कोणत्या टायमाला कधी आवाज चढवायचा आणि कधी नमतं घ्यायचं हे या घरात तुमच्याशिवाय कोणाला बी ठाऊक नाही. तुम्हासनी वाटते ना मी हुशार, म्हणजे तुम्हासनी मान्य आहे ना. मग हे जाऊन आमच्या ह्यासने बी सांगा, माझं जरा 4 शब्द ऐकले का नाही तर जरा त्यांचं बी भलं होईल. सांगा त्यासने जाऊन मग या. पण तुमचं कशानं भलं होईल हे ऐकून घ्या.